हॅलो स्टुडंट्स तर काल आपला चॅप्टर नंबर इलेव्हन संपला होता आजपासून आपण चॅप्टर नंबर ट्वेल्वला सुरुवात करत आहोत चॅप्टर नंबर आपला ट्वेल्व आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल तर इक्वेशन इन वन वेरिएबल जे आहे ते ह्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता हे जे इक्वेशन्स जे आहेत वन वेरियबलमध्ये असणारे इक्वेशन्स ते इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणार आहोत बघा आता अशा पद्धतीचे काही इक्वेशन्स असतात ते इक्वेशन सिंगल मध्ये असतात आता सिंगल व्हेरिएबल म्हणजेच काय की ज्यांचं आता वेरिएबल शब्दाचा अर्थ आहे जे नंबर असतो म्हणजे टू असेल थ्री असेल याच्या बाजूला जे लेटर असणार आहे एक्स टू एक्स थ्री वाय नाईन झेड हे जे असतं ह्या पद्धतीला जे शेवटी जे लेटर असतं त्या लेटरला आपण वेरिएबल म्हणतो मग असे जे एखादं पूर्ण इक्वेशन असेल ते पूर्ण इक्वेशन मध्ये आपल्याला वेरिएबल एकच मिळणार आहे म्हणजे बघा टेन एक्स प्लस थ्री एक्स प्लस नाईन इज इक्वल टू झिरो तर हे काय झालं ह्याच्यामध्ये बघा फक्त एक्सच दिसत आहे पूर्ण एक इक्वेशन आहे आणि पूर्ण एका मध्ये आपल्याला व्हेरिएबल मात्र एकच दिसत आहे एक्स ह्याला एक। आपण म्हणतो सिंगल व्हेरिएबल असणार इक्वेशन किंवा समजा आता एक असेल टेन एक्स प्लस थ्री वाय हे कसं झालं एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत म्हणून ह्यांना आपण काय म्हणतो टू वेरिएबल आपल्याला आता फक्त काय करायचं आहे असे काही इक्वेशन्स आहेत की जे वन वे सिंगल वेरिएबल आहे ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत मग आता आपण सगळ्यात सुरुवातीला सिंपल सिंपल पासून साधे इक्वेशन पासून सुरुवात करूया आता बघा इथं एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे आपल्याला खाली एक दिलेत आहे आणि त्या इक्वेशनचं पण अँसर दिलेलं आहे फक्त रिकामे बॉक्सेस ठेवलेले आहेत त्या रिकामी बॉक्सेसच्या का ठिकाणी काय ते आपल्याला विचारलेलं आहे मग बघा इथे आपल्याला एक्झाम्पल काय दिलेले आहे ते चार एक्झाम्पल दिलेले आहेत पहिले एक्झाम्पल आहे एक्स प्लस फोर इज इक्ल टू नाईन म्हणजे इथं काय दिलेलं आहे एक्स प्लस फोर आहे आणि इज इक्वल टू नाईन आहे मग आपल्याला आता इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय जे दिलेले वेरिएबल असतं एक्स असेल वाय असेल एबीसी जे के जे काय व्हेरिएबल असणार आहे ते वेरियबलची व्हॅल्यू काढणे त्याला आपण काय म्हणतो इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणतो मग आता आपल्याला एक्स प्लस फोर इज इक्वल टू नाईन म्हणजे आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू काढायला लागणार आहे मग आता बघा इथे एक्स प्लस फोर आहे म्हणजे आता इथं आपल्याला फक्त काय पाहिजे एक्स राहायला पाहिजे मग त्यासाठी आपण जर ह्या पूर्ण हे झाले एल एच एस लेफ्ट हँड साईड आहे आणि हे आर एच एस राईट हँड साईड आहे तर आपण हे जे डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूतून जर मायनस फोर केलं तर आपल्याला फक्त एक्स मिळणार आहे पण आपण हे फक्त एका ठिकाणी करू शकत नाही इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे दोन्ही बाजूला करावं लागतं म्हणजे सेम प्रोसेस जे असणार आहे जे प्रोसेस आपण लेफ्ट हँड साईडला करतो तीच प्रोसेस आपल्याला राईट हँड साईडला करावं लागणार मग मल्टिप्लिकेशन असेल सबट्रॅक्शन असेल किंवा जे काय असेल ते असेल मग आता इथं काय एक्स प्लस फोर मग आता फोर मधून आपल्याला काय करायचं आहे प्लस फोर आहे मायनस फोर करायचा म्हणजे काय एक्स प्लस फोर मायनस फोर इज इक्वल टू मग आपल्याला इथे पण मायनस फोर करावं लागणार आहे कारण इक्वेशन आपल्याला बॅलन्स पाहिजे मग हे काय येणार आहे बघा एक्स प्लस फोर मायनस फोर म्हणजे झिरो येणार आहे म्हणजे इथे काय झालं हे पूर्ण टर्म असणार आहे हे फक्त एक्स झाले एक्स प्लस झिरो म्हणजे काय एक्स आणि नाईन मायनस फोर किती येणार आहे फाईव्ह येणार आहे नाईन मायनस फोर फाईव्ह म्हणजे इथं आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली फाईव्ह म्हणजे इथं काय असणार आहे एक्स इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे एक्सची व्हॅल्यू आहे बघा एक्झाम्पल टू काय आहे एक्झाम्पल टू मध्ये विचारलेला आहे एक्स मायनस टू इज इक्वल टू सेवन आता इथे काय आहे आपल्याला एक्स मायनस टू हे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे काय व्हेरिएबलची किंमत काढणे व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणे मग इथे काय आहे एक्स हा वेरिएबल आहे मग आता हे वेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे जे मायनस टू आहे हे मायनस टू आपल्याला टर्म कॅन्सल करावं लागणार आहे मग हे मायनस टू कॅन्सल आपण कधी करणार जर आपण ह्याला प्लस टू केलं तर म्हणजे ह्यामध्ये दोन ऍड केलं तर म्हणजेच काय बघा एक्स मायनस टू आणि हे काय मग ठिकाणी काय लिहिणार आपण प्लस टू मग आता हे इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी आपण फक्त येईल ला करत नाही बघा आपल्याला मग इकडे पण प्लस टू करू लागणार आहे मग आपण इथे काय लिहिणार सेव्हन प्लस टू म्हणजे बघा एक्स मायनस टू प्लस टू काय होणार आहे एक्स प्लस झिरो होणार आहे म्हणजेच काय एक्स आणि इथे सेव्हन प्लस टू काय होणार आहे नाईन होणार आहे म्हणजे एक्स इज इक्ल टू नाईन म्हणजे एक्झाम्पल टू मध्ये आपल्याला एक्स व्हॅल्यू किती मिळाली नाईन मिळाली एक्स इज इक्वल टू नाईन मिळालं तसंच बघा सेम इक्वेशन थ्री एक आहे एक्झाम्पल थ्री एक्झाम्पल मध्ये काय आहे एक्स डिवाईड बाय थ्री इज इक्ल टू फोर आता इथे डिवाईड बाय आहे मग आता आपल्याला इथे डिवाईड बाय आहे म्हटल्यानंतर काय काय करावं लागणार आहे अपोजिट क्रिया करावं लागणार आहे म्हणजे इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे म्हणजे ह्याला जर आपण मल्टिप्लाय बाय थ्री केलं तर हे दोन कॅन्सल होऊन आपल्याला काय मिळणार आहे एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे मग आपण हे दोन कोणत्या करणार आहात एल आणि आर एच एस दोन्ही बाजूला आपल्याला मलिप्लाय बाय थ्री करावी लागणार आहे बघा एक्स डिवाइड बाय थ्री इंटू थ्री म्हणजे काय ह्याला आपण काय केलं तीन मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू आता काय करावं लागणार आहे फोर इन्टू थ्री हे जे फोर असणार आर एच एस ला त्याला पण आपल्याला इंटू थ्री करावं लागणार आहे म्हणजे हे थ्री आणि हे थ्री कॅन्सल होणार थ्री वन झो थ्री थ्री वन झो थ्री मग आपल्याला काय राहणार आहे बघा एक्स म्हणजे इथे काय राहिलं फक्त एक्स इज इक्वल टू फोर इंटू थ्री म्हणजे काय टुवे म्हणजे आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली ट्वेल्व मिळाली मग आपण कसं लिहिणार एक्स इज इक्वल टू ट्वेल्व आपल्याला इथे एक्स एक्सची व्हॅल्यू मिळाली बघा एक्झाम्पल फोर मध्ये काय आहे फोर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फोर म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन आहे आता कोणते पण एखादा नंबर असेल आणि एखादी लेटर असेल तर त्या उघाच्यामध्ये काय सिंबल नाही ह्याचा अर्थ काय असतं फोर इंटू एक्स अशा पद्धतीने असतं मग आता हे फोर एक्स कसं आहे फोर इंटू एक्स आहे म्हणजे मल्टिप्लाय म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे बघा फोर एक्स डिवाइड बाय फोर का कारण आपल्याला हे फोर कॅन्सल करायचा आहे आपल्याला फक्त ह्या वेरियबलची व्हॅल्यू पाहिजे एक्सची ची व्हॅल्यू पाहिजे मग आपण हे जसं इथे फोर डिवाई केलं तसंच इकडं राईट हँड साईडला आपण काय करणार डिवाईड बाय फोर करणार बघा हे फोर कॅन्सल हे फोर कॅन्सल किती उरलं एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू हा भागाकार किती येणार आहे बघा हे भागाकार यांचा जर केला तर आपल्याला काय मिळणार आहे एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे बघा फोर आणि ट्वेंटी फोर आता ह्याच्यामध्ये बघा फोर सिक्स ट्वेंटी फोर झिरो म्हणजे आपल्याला काय मिळालं सिक्स मिळालं म्हणजे एक्स इज इक्वल टू सिक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली एक्स ची व्हॅल्यू आपल्याला सिक्स मिळाली अशा पद्धतीने आपण काय करतो हे इक्वेशन सोडवतो इक्वेशन सिंपल इक्वेशन झाले आता ह्याच्या पुढे जर आपण जाऊ आणखी काही अवघड जर थोडे मीडियम साईजचे इक्वेशन बघितले तर आपल्याला लक्षात येईल बघा आता हे एक इक्वेशन आहे आता हे इक्वेशन आपण काय करूया करूया आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा इथे टू दिलेला आहे टू इंटू ब्रॅकेट काय आहे एक्स आहे इंटू ब्रॅकेट एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री बाय फाईव्ह आणि इंटू ब्रॅकेट काय आहे एक्स प्लस फोर आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे हे एक्स आणि हे एक्स म्हणजे आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची तरच आपण काय म्हणतो ते इक्वेशन सॉल्व झालं म्हणतो आणि ते जे इक्वेशन सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला जे व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे जे व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे म्हणजे आता समजा व्हेरिएबल ही एक्स आहे एक्स ची व्हॅल्यू जर आपल्याला समजा जे काय मिळेल ते मिळेल त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो सोल्युशन म्हणतो त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो सोल्युशन म्हणतो म्हणजे काय एक्स इज मिळालं म्हणजे काय थ्री हे इक्वेशनचे सोल्युशन झालं एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फोर मिळाली तर फोर ह्या इक्वेशनचं सोल्युशन झालं म्हणजे ते काय झालं सोल्युशन ऑफ द इक्वेशन मग बघा आता इक्वेशन आहे आपल्याला टू इंटू ब्रॅकेट एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री डिवाइड बाय फाईव्ह आणि इंटू ब्रॅकेट आहे एक्स प्लस फोर आता ह्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे एक्स आणि एक्स यांची व्हॅल्यू काढणे म्हणजेच काय त्या इक्वेशनचे सोल्युशन काढणे बघा आता हे जिथे फाईव्ह आहे हे फाईव्ह जर तिकडे पलीकडे पाठवलं तर काय होणार आहे डिवाइड बाय आहे पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे बघा टू इंटू फाईव्ह आणि हे इंटू ब्रॅकेट राहणार एक्स मायनस थ्री इज इक्वल टू आता थ्री आणि हे इंटू ब्रॅकेट काय आहे एक्स प्लस फोर हे फाईव्ह तर पलीकडे गेलेलं आहे त्यामुळे आपण ते घेतलेलं नाही आता अशा वेळेस काय करायचं अगोदर पूर्ण इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार बघा टू इंटू फाईव्ह किती येणार आहे टेन इंटू ब्रॅकेट एक्स मायनस थ्री आणि इज इक्वल टू थ्री इंटू ब्रॅकेट एक्स प्लस फोर आता ह्यामध्ये काय करायचं हे जे नंबर आहे ह्या नंबरने आतल्या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे बघा टेन इंटू एक्स काय येणार आहे टेन एक्स येणार आहे त्यानंतर मायनस चिन्हमध्ये मायनस आहे त्यानंतर टेन इंटू थ्री किती येणार आहे थर्टी येणार आहे इज इक्वल टू थ्री इंटू एक्स काय येणार आहे थ्री एक्स येणार आहे आणि प्लस थ्री इंटू फोर काय येणार आहे फोर थ्री चे ट्वेल्व्ह येणार आहे आता ह्यामध्ये ज्यावेळेस असं इक्वेशन मिळतं त्यावेळेस आपण काय करतो एका बाजूला एल एच एसच्या बाजूला सगळे वेरिएबल घेतो एल एच एसच्या बाजूला सगळे वेरिएबल असणारे टर्म घेतो आणि आर एच एस बाजूला राईट हँड साईडला आपण काय घेतो सगळे नंबर असणारे टर्म घेतो सगळे नंबर आपण एका बाजूला घेतो म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जावं बघा म्हणजे आता हे टेन एक्स आपण इथे वेरिएबल आहे टेन एक्स ठेवला आता हे थ्री एक्स इथं प्लस थ्री एक्स आहे तिकडे एल एच लागत काय होणार आहे मायनस थ्री एक्स होणार आहे इज इक्वल टू आता हे नंबर आहे हे नंबर आपण काय करणार आर एसला पाठवणार हे पूर्ण नंबर आपल्याला तिकडे पाठवावं लागणार आहे अगोदर आर ला काय टोएल्व आहे प्लस टोएल्लो आणि हे मायनस थर्टी आहे इकडे आल्यानंतर काय होणार आहे प्लस थर्टी होणार आहे बघा म्हणजे टेन एक्स मायनस थ्री एक्स किती येणार आहे सेव्हन एक्स इज इक्वल टू आणि ट्वेल्व्ह प्लस थर्टी किती येणार आहे फोर्टी टू येणार हे बेरिज किती येते फोर्टी टू येते बघा म्हणजे आपल्याला काय मिळालं इथं सेवन एक्स इज इक्वल टू फोर्टी टू मिळालं आता सेवन आणि एक्स म्हणजे सेवन एक्स आहे म्हणजे हे कसं असतं सेवन इन टू एस यांच्यामध्ये काय असणार आहे मल्टिप्लायचं चिन्ह असणार आहे म्हणजे हे सेव्हन जर आपल्याला पलीकडे पाठवायचं म्हणलं तर हे काय होणार डिवाइड होणार आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू फोर्टी टू डिवाय बाय सेवन असं होत असतं म्हणजे बघा सेवन म्हणजे सेवन आणि सेवन सिक्स जो फोर्टी टू म्हणजे एक्स व्हॅल्यू आपल्याला किती मिळाले एक्स इज इक्वल टू सिक्स म्हणजे आपण शब्दामध्ये उत्तर लिहिताना काय कसं लिहिणार एक्स इज इक्वल टू सिक्स इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज दी सोल्युशन ऑफ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन अशा पद्धतीने आपण शब्दामध्ये उत्तर होतो गिवन इक्वेशन म्हणजे जे आपल्याला व्हेरिएबलची किंमत मिळणार आहे व्हॅल्यू ऑफ वेरिएबल जी मिळते वेरिएबलची किंमत एक्स ची वायची किंमत जी मिळते त्या किमतीला आपण काय म्हणतो त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे म्हणतो मग आता ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय झालं या इक्वेशनचं सोल्युशन सिक्स झालं म्हणजे आपण जरी एक्स चा जर सिक्स ठेवलं तर हे सोल्यू इक्वेशन काय होणार बॅलन्स होणार बघा हे पण आपण आता करून बघूया म्हणजे लक्षात येईल बघा आता हे मी काय करतो जे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये काय करतो एक्सच्या ठिकाणी सिक्स ठेवतो इक्वेशन इक्वेशन हे बरोबर आहे का नाही म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा आता हे इक्वेशन काय आहे टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री डिवाइड बाय फायव्ह आणि एक्स प्लस फोर आता इथे काय करायचं आपल्याला सोल्युशन काय मिळालेलं आहे एक्स इज इक्वल टू सिक्स हे आपल्याला सोल्युशन मिळाले बघा टू आता एक्सच्या ठिकाणी सिक्स ठेवणार सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री डिवाइड बाय फायव्ह आणि इथे काय असणार आहे सिक्स प्लस फोर असणार आहे तिथे बघा आता टू इन टू काय होणार आहे सिक्स मायनस थ्री थ्री इज इक्वल टू थ्री डिवाइड बाय फाईव्ह आणि सिक्स प्लस फोर काय होणार आहे टेन होणार आहे म्हणजे बघा थ्री टू झ सिक्स आणि इज इक्वल टू बघा फाईव्ह वन ज फाईव्ह फाईव्ह टू झ टेन म्हणजे थ्री इन्टू टू सिक्स म्हणजे सिक्स इज इक्वल टू सिक्स म्हणजे हे काय असणार आहे हे आपण जे काढलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू करेक्ट आहे अशा पद्धतीने आपण काय करतो हे सोल्युशन काढतो हे झालं एक एक्झाम्पल बघितलं आपण आता आणखी एक आपण एक्झाम्पल बघूया अशा पद्धतीचं बघा आता ह्याचं दुसरं एक्झाम्पल आपल्याला काय आहे बघा दुसऱ्या मध्ये विचारलेलं आहे नाईन एक्स मायनस फोर इज इक्वल टू सिक्स एक्स प्लस ट्वेंटी नाईन आता ह्यावेळेस आपण काय करतो जे सगळे असणार असणारे जे सगळे वेरिएबल्स असतात ते वेरियेबल आपण काय करतो एका बाजूला म्हणजे काय लेफ्ट हँड साईडला घेतो आणि जे सगळे नंबर्स असणार ते नंबर्स आपण काय करतो दुसऱ्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला घेतो आता ह्याच्यामध्ये बघा हे वेरियेबल आहे म्हणजे आपण हे वेरियबल इथेच ठेवणार नाईन एक्स आता बघा हे जे सिक्स एक्स आहे हे पण वेरियेबल आहे मग आपण हे काय करणार एल एच ला घेणार आता हे प्लस सिक्स एक्स आहे इकडं आल्यानंतर काय होणार आहे मायनस सिक्स एक्स इज इक्वल टू आता हे आर एच एस ट्वेंटी नाईन तसं ठेवला आपण ट्वेंटी नाईन आणि हे जे मायनस फोर आहे मायनस फोर नंबर आहे मग मायनस फोर काय करणार आपण इकडं राईट हँड साईडला घेणार मायनस फोरच काय होणार आहे तर प्लस फोर होणार आहे बघा नाईन एक्स मायनस सिक्स एक्स नाईन मायनस सिक्स किती येणार आहे थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी नाईन प्लस फोर किती येणार आहे थर्टी थ्री येणार आहे ट्वेंटी नाईन आणि प्लस फोर थर्टी थ्री बघा आता इथं थ्री इन थ्री एक्स म्हणजेच काय थ्री इंटू एक्स थ्री इंटू एक्स म्हणजे इथं काय असणार आहे थ्री इंटू एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री बघा आता हे काय असणार आहे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर थ्री काय होणार डिवाइड होणार आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री डिवाइड बाय थ्री म्हणजे थ्री वन झ थ्री थ्री वन झ थ्री थ्री वन झ थ्री म्हणजे आन्सर किती आलं एक्स इज इक्वल टू इलेवन डिवाइड बाय वन म्हणजेच इलेवन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली इलेवन मध्ये ह्याच्या शब्दामध्ये उत्तर लिहित असताना आपण कसं लिहिणार एक्स इज इक्वल टू इलेवन इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आणि आपण सारखं आता जरी आणखी करून बघितलं तर आपल्याला काय म्हणणार आहे एक्सच्या ठिकाणी जरी आपण इलेव्हन ठेवलं तरी आपल्याला काय म्हणणार आहे ते इक्वेशन बॅलन्स झाल्यासारखे बॅलन्स झालेलं जाणवणार आहे बघा आता मी काय करतो हे काय आहे इक्वेशन जसं लिहितो नाईन एक्स मायनस फोर इज इक्वल टू सिक्स एक्स प्लस ट्वेंटी नाईन आता एक्सची व्हॅल्यू किती आहे इलेव्हन आहे म्हणजे बघा नाईन आणि इंटू इलेव्हन मायनस फोर इज इक्वल टू सिक्स हिथे इंटू इलेव्हन प्लस ट्वेंटी नाईन बघा आता इलेव्हन नाईनचं किती असणार आहे नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन मायनस फोर इज इक्ल टू इलेव्हन सिक्स किती असणार आहे सिक्स्टी सिक्स आणि प्लस ट्वेंटी नाईन आता बघा सिक्स्टी सिक्स प्लस ट्वेंटी नाईन किती येत आहे सिक्स्टी सिक्स प्लस ट्वेंटी नाईन नाईन प्लस सिक्स किती येणार आहे फिफ्टीन येणार आहे म्हणजे फाईव्ह इथे वन सिक्स प्लस टू एट आणि एट प्लस वन नाईन म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं नाईटी फाईव्ह आलं आणि नाइटी नाईन मायनस फोर किती येणार आहे नाईटी नाईन मायनस फोर किती येणार आहे म्हणजे नव्याण्णव मधून चार गेले ह्याचं पण नाईंटी फाईव्ह आलं म्हणजे हे किती असणार आहे नाईन्टी फाईव्ह म्हणजे हे इक्वेशन नाईन्टी फाईव्ह दोन्हीकडे सेम व्हॅल्यू आली ह्याचा अर्थ काय आपण जे काढलेले एक्स इक्वल टू इलेव्हन आहे एक्स इजू टू इलेव्हन हे आपल्या आन्सर करेक्ट आहे हे काय असणार आहे हे इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे म्हणजे इलेव्हन इज द सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन हे जे दिलेलं इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन असणार आहे तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं जे वन व्हेरिएबल मधले जे इक्वेशन असणार आहे जे इक्वेशन वन मध्ये असतो म्हणजे फक्त एक्स असेल किंवा फक्त वाय असेल किंवा फक्त झेड असेल अशा पद्धतीचे जे इक्वेशन असणार आहे त्या इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं ते आपण पाहिलं सोल्युशन काढणे म्हणजे काय त्यामध्ये जे वेरिएबल आहे त्या वेरियबलची किंमत काढणे त्याला आपण काय म्हणतो सोल्युशन काढणे म्हणतो हे काय पाहिलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट ह्याच्या पुढचा जो काय ट्वेल्व्ह पॉईंट वन प्रॅक्टिस सेट असणार आहे ट्वेल्व ट्वेल्व्ह पॉईंट वन प्रॅक्टिस सेटला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत या व्हिडिओमध्ये एवढंच बस Thank you.